मुंबईकर रोहित शर्माच्या तडाखेबाज 2 सिक्सरच्या जोरावर टीम इंडियानं न्यूझीलंडचा विजय हिरावून घेतलाय. सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेला विजय पराभवाचा थरार रोहित शर्माच्या तडाखेबाज फलंदाजीनं गाजवला आणि न्यूझीलंड विरुद्धची 5 सामन्यांची T20 मालिका 3-0 खिशात घातली. मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरला शमीनं बाद केल्यामुळं सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडनं भारताला दिलेलं आव्हान रोहितनं खणखणीत षटकार मारत सहज पार केलंय. बघूया त्यात सगळ्यावरचं सविस्तर विश्लेषण एमकेएनच्या खास सेगमेंट टर्निंग पॉइंट मध्ये एमकेएन विश्लेषक भालचंद्र जोगळेकर यांच्या सोबत. नमस्कार, मी भालचंद्र जोगळेकर परत एकदा घेऊन आलोय टर्निंग पॉइंटचा नवीन एपिसोड फक्त एमकेएन मराठीवर. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातल्या आजची तिसरी T20 सामना हॅमिल्टन इथे खेळला गेला आणि काय मॅच होती ती. म्हणजे एखादा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा जसा असावा, पहिल्यापासून शेवटपर्यंत जसा तो आपल्याला खुर्चीला खेळून ठेवतो, तसं पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत आज या मॅचनी प्रेक्षकांना नक्कीच खुर्चीला खेळून ठेवलं असेल. अतिशय उत्कंठा त्यांची वाढत असेल बॉल घेणी की काय होणार, नक्की मॅचचं काय होणार. आणि अशा अतिशय चांगल्या क्वालिटी क्रिकेट खेळलेल्या दोन्ही संघांनी अतिशय क्वालिटी क्रिकेट खेळलं आणि अशा या सामन्यामध्ये शेवटी भारताचा आज विजय झाला. आणि पहिल्या 2 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला होता, आजची मॅच त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची होती. आजची मॅच तर जर हरले असते तर 3-0 मालिका त्यांना गमवावी लागणार होती, परंतु आज अगदी तसंच झालं. काय झालं ते आपण सविस्तरपणे पुढे बघूया. आज हॅमिल्टनवर तिसरा सामना खेळला गेला. नवीन ग्राउंड होतं, नवीन विकेट होतं, आजच्या विकेटवर गवत भरपूर होतं आणि त्याच्याचकडे बघता मला वाटतं न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसननी आज नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असावा. पहिल्यांदा विकेट युज करून फास्ट बॉलर्स, त्यांचे जे 3 फास्ट बॉलर्स आहेत त्यांना काही मदत मिळते काय असा प्रयत्न ते करून इंडियाला रिस्ट्रिक्ट करायचा स्कोरमध्ये, असं त्यांचा नक्की प्रयत्न आज असणार आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी टॉस जिंकल्यावर आज पहिलं क्षेत्ररक्षण करायचं ठरवलं. भारतीय संघाने आज सेम 11 कायम ठेवली जी मागच्या मॅचमध्ये होती ती. न्यूझीलंडने फक्त एक बदल केला, तो म्हणजे कुगलिन हा त्यांचा फास्ट बॉलर एक नवीन त्यांनी संघात घेतला, बाकी त्यांचा संघ पण त्यांनी तसाच ठेवला होता. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी परत आपल्या धावाची सुरुवात केली आणि दोघांची खूप चांगली पार्टनरशिप झाली, 89 रनची पार्टनरशिप झाली. आज रोहित शर्मा पहिल्या 2 मॅचमध्ये त्याचा खेळ काही फारसा तो बहारदार झाला नाही, परंतु हे जे चांगले क्लास प्लेयर असतात ते फार वेळ ते तुम्हाला तुम्ही त्यांना शांत ठेवू शकत नाही, केव्हा तरी त्यांना क्लास त्यांचा दिसतोच. आज त्याचा दिवस होता, अतिशय चांगली फलंदाजी त्यांनी केली. रोहित शर्माने आज 65 धावा केल्या फक्त 40 चेंडूंमध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 सिक्सर्स, उत्तुंग सिक्सर्स मारले. त्याचा क्लास आज त्याच्या नेहमी ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो तो आज दिसत होता. केएल राहुलनी 27 धावा केल्यावर राहुल आउट झाला. त्यानंतर आज शिवम दुबेला कोहलीने एक्सपेरिमेंट म्हणून असेल त्याला आज 3 नंबरला संधी दिली, परंतु शिवम दुबेला काही फारसा आज करता नाही आले आणि लगेच 4 नंबरला कोहलीला फलंदाजीला यावं लागलं. कोहलीने पण चांगली फलंदाजी केली, परंतु आज 38 रन त्यांनी केल्या 27 चेंडूंमध्ये. श्रेयस अय्यर 5 नंबरला आल्यावर त्यांनी पण 17 धावा केल्या. मनीष पांडेनी 14 धावा केल्या. परंतु आज जशी पाहिजे भारताची जी संघाची पार्टनरशिप मध्ये रन्स व्हायला पाहिजेत आणि एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी पार्टनरशिप मध्येच रन्स होतात ते काय आज फारसं बघायला मिळालं नाही. हे इंडिव्हिज्युअल 3-4 परफॉर्मन्स बघता फारसं काही आज भारतीय संघाला असा खूप अथॉरिटेटिव्ह खेळ नाही करता आला. थोडस विकेटचं पण कारण आहे, थोडा बॉल थांबून येत होता, विकेटवरती बॉल थोडा उसळी पण घेत होता आणि त्यामुळे स्ट्रोक मारायला थोडासा अवघड जात होता. इव्हन स्पिनर्सच्या बॉलला पण बॉल थांबून येत असल्यामुळे तेवढं फ्रीली जेवढं खेळ मागच्या मॅचला आपण भारतीयांच्या फलंदाजी बघितली तेवढी आज काही त्यांना करता येत नव्हती. फलस्वरूप खूप मोठी धावसंख्या झाली नाही. भारताने 179 धावा केल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 20 ओव्हरमध्ये त्यांनी त्या धावसंख्या पार केली.
मार्टिन गुप्तिल आणि मुनरो यांनी न्यूझीलंडच्या धावाची सुरुवात केली. परंतु मुनरो आज काही फारसा जम बसवू शकला नाही, तोही लवकर आउट झाला. त्याच्यानंतर आलेला सॅटनर पण लवकर आउट झाला, दोन्ही विकेट लवकर गेल्यानंतर केन विल्यमसन बॅटिंगला आला त्यांचा कर्णधार. मार्टिन गुप्तिल एका बाजूनी खेळत होता, केन विल्यमसनला हा इतका हायली रेटेड फलंदाज का म्हणतात हे आज लक्षात आलं. सनरायझर्स हैदराबाद कडून तो आयपीएल इंडियामध्ये खेळतो, त्याला बऱ्याचशा भारतीय गोलंदाजांची माहिती आहे कारण तो आयपीएल खेळत आलाय आणि आयपीएल मध्ये त्याचा हाय क्लास परफॉर्मन्स होता मागच्या वर्षी. पण सनरायझर्सचा कॅप्टन आहे, कॅप्टनशिप फार सुंदर करायची आणि त्यांनी खूप मॅचेस स्वतःच्या बॅटिंगच्या जोरावर आयपीएल मध्ये पण जिंकल्यात आणि आज तेच चित्र बघायला मिळालं. न्यूझीलंडसाठी त्यांनी इतकी अप्रतिम फलंदाजी केली, पहिल्या बॉलपासून तो कॉन्फिडंट होता, त्याचे शॉट्स अतिशय चांगले लागत होते आणि सावध सुरुवात केल्यानंतर त्याचा जम बसल्यावर त्यांनी जे शॉट्स खेळले आज अप्रतिम, सगळ्या बाउंड्री लाईन सगळ्या बाजूला त्यांनी पूर्ण ग्राउंडवर चांगले स्ट्रोक्स तो खेळला. त्यांनी आज 95 धावा केल्या आणि 95 ऑलमोस्ट मॅच विनिंग ही त्याची आज हे होती, काय म्हणतात त्याचा स्कोर होता. परंतु त्याला आज समोरच्या बाजूनी कोणी फारशी साथ नाही मिळाली. गुप्तिल 31 धावावर आउट झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याला असं पार्टनरशिप कोणाशी अशी फार मोठी पार्टनरशिप नाही झाली. एका बाजूनी विकेट जात गेल्या परंतु तरी सुद्धा एका बाजूनी केन विल्यमसनला जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळत होती तेव्हा तेव्हा तो बाउंड्री सिक्सरचा वर्षाव पाडत होता असं म्हणायला हरकत नाही. केन विल्यमसननी आज 8 खणखणीत चौकार मारले आणि 6 सिक्सर्स मारले, म्हणजे खरंच एका हाती त्यांनी आज न्यूझीलंडला विजयाच्या एवढं जवळ घेऊन गेला असं म्हणायला हरकत नाही. बॉलर्सचा फारसा आज काही प्रभाव कोणाचा पडला नाही. बुमराची गोलंदाजी आज नाही चांगली पडली, त्याला पहिल्या ओव्हरपासून आज खूप मार पडत होता. मार्टिन गुप्तिलनी पण त्याच्या एका ओव्हरमध्ये 2 सिक्सर्स मारल्या थर्डमॅनला आणि बॉलर विकेट किपरच्या डोक्यावरून मारलेल्या सिक्सर्स अप्रतिम होत्या. बुमराचा काही प्रभाव पडला नाही. पहिल्या स्पेलमध्ये शामीला पण काही फारसं जमलं नाही. चहार लेग स्पिनर त्याची पण गोलंदाजी आज काही फारशी चांगली पडत नव्हती जशी पडायला पाहिजे तशी. परंतु हे सगळं असताना रवींद्र जडेजाची गोलंदाजी परत एकदा एका बाजूनी चांगली गोलंदाजी त्याची पडत होती. त्यांनी 4 ओव्हरमध्ये 23 धावा दिल्या आणि 1 विकेट काढली. असं करता करता शेवटची ओव्हर आली आणि आदल्या ओव्हरपर्यंत अतिशय चांगला टेम्पो ठेवून आणि रनरेट खूप खालीवर आणून शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा करायचा ओव्हर न्यूझीलंड समोर होता आणि केन विल्यमसन एका बाजूनी बॅटिंग करत होता आणि त्याच्याबरोबर अनुभवी रॉस टेलर फलंदाजी करत होता. म्हणजे हे 6 धावा करणं इतकं खरं म्हणजे इतकं सोपं काम होतं, अगदी व्यवस्थित चांगलं खेळून काढलं असं खेळ असत तरी त्या सहज धावसंख्या पार झाली असती. आणि शेवटची ओव्हर घेऊन मोहम्मद शमी गोलंदाजीला आला. मोहम्मद शमीनी ती जी ओव्हर जी टाकली लाजवाब होती. दुसऱ्या बॉलला त्यांनी केन विल्यमसनच्या पहिल्या बॉलला बाउंड्री पडल्यानंतर केन विल्यमसनची दुसऱ्या बॉलला त्यांनी विकेट काढली. कॉट बिहाइंड झाला असा उडलेला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर तो खेळायला गेला थर्डमॅनला आणि विकेट किपरनी राहुलनी उजव्या बाजूला डाईव्ह मारून चांगला कॅच घेतला आणि ती विकेट गेल्यानंतर चित्रच पालटलं. शेवटी अशी परिस्थिती होती की 4 बॉल शिल्लक होते, फक्त 2 रन करायचे, तेवढी सोपी आज हे होती आणि फक्त 5 विकेट गेलेल्या होत्या आणि रॉस टेलर खेळत होता एका बाजूने. परंतु त्या शामीची जी गोलंदाजी पडत होती त्यांनी शेवटपर्यंत मारून दिलं नाही. सेकंड लास्ट बॉल जो 5वा बॉल होता त्या बॉलला शेवटी काय झालं की त्यांनी विकेट किपरकडे बॉल गेला, मिस झाल्यानंतर ते त्यांच्या आपापसात ठरवलं की रन पळायचे. 1 रन रॉस टेलर समोर गेला स्ट्रायकर एंडला आणि हा इकडे आला आणि एकच रन शेवटच्या बॉलला फक्त 1 धाव करायची होती की अगदी सिम्पल होतं. बॅटला कुठेही बॉल लागला असता तरी सहज 1 धाव झाली असती अशी परिस्थिती होती. परंतु शमीनी जो शेवटचा जो बॉल टाकलाय खूप जोरात टाकलेला स्टम्प मध्ये, यॉर्कर लेंथ नसेल पण अगदी गुड लेंथचा चांगला स्टंपात टाकलेला बॉल होता आणि रॉस टेलरचं त्यांनी बोल्ड काढलं शेवटच्या बॉलला आणि बोल्ड काढल्यामुळे 1 रन व्हायचा प्रश्नच नव्हता आणि बरोबर दोघांची धावसंख्या टाय झाली 179 धावांवर. आज अतिशय रोमहर्षक या मॅचचा आज शेवट झाला की अगदी सहज सारखं हे पळलं इकडे इकडे जात होतं. केन विल्यमसन जसे जसे स्ट्रोक प्ले करत होता तशी भारताच्या हातातनं मॅच निघून जाते का काय असं वाटत होतं. मध्ये एखादी चांगली ओव्हर जात होती जडेजाची किंवा
शमीची, तर त्यामुळे असं वाटत होतं की परत भारतीय संघ परत येईल का काय आणि मॅच काय होईल शेवटपर्यंत कळत नव्हतं. परंतु याचा शेवटी निकाल लागला शेवटच्या बॉलवर, अशी अशी अक्षरशः रोमहर्षक आज मॅच झाली. मॅच 20 ओव्हर मध्ये टाय झाल्या कारणाने सुपर ओव्हर खेळायचा निर्णय झाला. प्रथम फलंदाजीला न्यूझीलंड संघ आला. केन विल्यमसन आणि मार्टिन गुप्तील हे दोघे त्यांचे फलंदाज ओपनिंगला आले आणि जसप्रीत बुमराहवर एक ओव्हर टाकण्याची जबाबदारी टाकली गेली. आज जसप्रीत बुमराह काही चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, आज त्याचा ऑफ डे होता आणि त्या मनाने आज शमी चांगला गोलंदाजी करत होता. शेवटची 20 ओव्हर पण शमीनीच टाकली होती, त्यामुळे शमीला ती ओव्हर दिली तर कदाचित चांगलं ठरेल का असा एक शंका प्रेक्षकांना आणि भारतीय चाहत्यांना नक्की वाटून गेली असेल. जसप्रीत बुमराहची ती ओव्हर पण काही फार चांगली पडली नाही. त्या ओव्हरमध्ये दोन बाउंड्रीज गेल्या आणि एक सिक्सर गेल्या. केन विल्यमसन ज्या फॉर्ममध्ये खेळत होता त्याच फॉर्ममध्ये त्यांनी पुढे तो फॉर्म कायम ठेवला आणि एका ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 17 धावा काढल्या. भारतातर्फे रोहित शर्मा आणि के एल राहुल दोघं फलंदाजीला आले आणि सौदीकडे ती एक ओव्हर टाकण्याची जबाबदारी टाकली गेली. पहिल्या बॉलला रोहित शर्मा 2 रन काढल्या आणि दुसऱ्या बॉलला त्यांनी सिंगल काढून तो समोर गेला आणि के एल राहुलला स्ट्राईक मिळाली. के एल राहुलने शॉर्ट आर्म पुल करून तिसऱ्या बॉलला एक बाउंड्री मारली आणि चौथ्या बॉलला परत बाउंड्री किंवा सिक्सर मारायचा प्रयत्न केला, परंतु एक फक्त मिडऑनला ग्राउंड स्ट्रोक गेल्यामुळे फक्त सिंगल मिळाली आणि अशा फक्त चार चेंडूमध्ये फक्त 8 धावा झाल्या भारताच्या आणि पुढच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा करण्याची गरज होती. रोहित शर्मा स्ट्राईकवर आला. अशी अशक्यप्राय गोष्ट रोहित शर्माच करू जाणे, त्याचा क्लास आज परत एकदा दिसला की त्यांनी जर ठरवलं तर तो ऍट व्हील बॉलरला बाहेर, फास्ट बॉलर असो कोणी असो त्याला बाहेर मारू शकतो. पाचवा बॉल त्यांनी मिडविकेटच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार मारला, प्रेक्षकात बॉल पोहोचला. सहावा बॉल परत गुडलेंग बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता, त्यांनी ऑफ ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला आणि मिड ऑफच्या डोक्यावरून परत सिक्सर गेली आणि भारताने रोमहर्षक असा विजय शेवटच्या बॉलवर मिळाला भारताला. जसं मी आधी म्हणलं होतं की एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची जी शेवट असते ती अगदी शेवटी प्रेक्षकांना कळतं की काय सस्पेन्स पिक्चरचा होता, तसा सस्पेन्सचा मॅचचा उलगडा झाला शेवटच्या चेंडूवर आणि कोण जिंकतंय कोण जिंकतंय अशी परिस्थिती होती. त्याच्यामधनं मग भारताने ती मॅच शेवटच्या चेंडूवर जिंकली. आजच्या मॅचचा टर्निंग पॉईंटचा जर विचार केला तर केन विल्यमसननी अप्रतिम 95 धावा केल्या, कॅप्टन्स इनिंग्स खेळला होता. परंतु मॅच जिंकण्यासाठी जी कारणीभूत जी आज खेळी ठरली ती म्हणजे रोहित शर्माची ठरली. त्यांनी 56 धावा केल्या होत्या पहिल्या 20 ओव्हरमध्ये जेव्हा तो ओपनिंगला आला तेव्हा, आणि जेव्हा सुपर ओव्हरला आला तेव्हा सुद्धा शेवटच्या 2 बॉलला 2 सिक्सर मारल्यामुळे त्यांनी मॅच भारताला जिंकून दिली. त्यामुळे रोहित शर्माची आजची फलंदाजी हा माझ्या दृष्टीने आज नक्कीच मॅचचा टर्निंग पॉईंट होता. भारताने 5 सामन्यांची मालिका 3-0 अशी आघाडी या विजयाबरोबर मिळवलेली आहे. आता पुढच्या 2 सामन्यात काय होतं बघूया. त्या पुढच्या 2 सामन्यांचं विश्लेषण घेऊन मी परत आपल्यासमोर येईन. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.